मन मंदिरा गजर भक्तीचा। ज्ञानोबरायण काय म्हटलं आहे इमारतीचा, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत आहेत ना, त्या संतांचं वर्णन बहिणाबाई अभंगातून करतात। काय म्हणतात? संत कृपा झाली इमारत फळाली। संतांची कृपा झाली आणि एवढ्या संतांनी ही इमारत नावर उभारली। जे काही आपल्याला दिलंय संतांनी त्याचं वर्णन बहिणाबाई करतात। विचार करा, अहो आपल्याला आपलं स्वतःचं वर्णन नीटनेटकं सांगता येत नाही। एखाद्याला विचारलं तुम्ही कुठलं, नाही आम्ही इथले, नाही नाही तिथले, आम्ही नाही आम्ही तिथले, अहो आपल्याला स्वतःच वर्णन करता येत नाही आणि बहिणाबाई सुंदर वर्णन करतात। अहो याही पलीकडे जाऊन विचार करायचं म्हटलं, संतांकडं केवढं प्रेम होतं, संतांकडं दया क्षमा आणि शांती होती दादा। पण आपण जर विचार केला ना, आपली घरामध्ये जरी पत्नी सोबत जर भांडणं झाली ना, विचार करतो आपण, नवरा बायकोची भांडणं झाली ना, लगेच बायको म्हणते मी 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 म्हणून टिकले, हाय ना, बरोबर आहे का? काय म्हणते? मी म्हणून, आणि मी नसते तर दुसरं कोणी असत? विठ्ठल म्हणजे मला सांगायचं एवढं, अगदी घरातलं भांडण झालं तरी आपण काय करतो, वैतागून जातो। वैतागले बाबा या जीवनाला, काय नाही संत सांगतात तेवढं जोर आहे, संसार व्यसनी किंवा संसार दुःख मूळचो ही कडं। मग आपल्याला लगेच वाटतं बाई संत लोक सांगतात ते खरंच आहे, काय ही बायको रोज किरकिर करते आपल्या मागं, बरोबर आहे ना? अहो नवरा बायको मध्ये जरी भांडणं झाली ना, तर लगेच आपण म्हणतो दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई। विचार करा, लगेच आपण म्हणतो नको वैताग आलाय, काय करायचं, या जगण्याला काही अर्थच नाही दादा। विचार करा, जर तुम्हाला या संसारामध्ये जर सुख शोधायचं असेल, भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, मग चला ना ज्ञानोबरायांकडं। माझे ज्ञानोबराय किती छान होते, हा त्यांचं आयुष्य काही सुंदर होतं का? प्रत्येक जणांना वाटतं ज्ञानोबरायाज एवढा सोहळा ज्ञानोबरायांकडता जातो। काय सांगितलंय? संत कृपा झाली। ज्यावेळेस संतांची कृपा आपल्यावरती होईल ना, त्यावेळेस आपलं पण आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार आहे का? मला सांगा, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचे अभंग नवे नवे माझ्या संतांचे अभंग घेऊन जर कीर्तनकार जर एवढे मोठे होत असतील, तर माझे संत किती मोठे आहेत। ज्ञानोबराय विचार करतायत, दुसऱ्याला ज्ञानोबराय विचार करतायत, ज्ञानोबराय त्या ठिकाणी विचार करू लागले, भगवान परमात्मा आपले आई वडील आहेत ना, आई वडिलांनी एवढा अन्याय सहन केला दादा, अन्याय सहन केला। ज्यावेळेस ज्ञानोबराय विचार करतात माझ्या आई वडिलांनी या समाजासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, तरी देखील लोक मला चिडवतायत, लोक मला चिडवतायत, एका संन्यासाचा मुलगा म्हणून लोक मला नाव ठेवतायत। ज्ञानोबराय मुक्ताईला आवाज देतायत, मुक्ता ए मुक्ता, मुक्ताबाई धावत ज्ञानोबरायांकडे जाते आणि ज्ञानोबरायांकडे गेल्याच्या नंतर मुक्ताई पाहते, मुक्ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। ज्ञानोबराय सांगताय, अगं मुक्ताई माझं यह लोकातील कार्य झालंय मुक्ता, मला आता समाधीला जाण्याची अनुमती दे ना ग मुक्ता। मुक्ताईच्या डोळ्यामधून अश्रू वाहतात, मुक्ताई विचार करते दादा ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस आई बाबाही निघून गेलेले आणि त्याच्यानंतर माझं पालन पोषण आई बाबा गेल्याच्या नंतर ना फक्त दादा तूच केलंच ना रे। मुक्ताई रडायला लागली, दादाला आवाज देते आणि मुक्ताई विचार करते, वाईट वाटत मुक्ताईला। ज्ञानोबराय मुक्ताई रडायला लागल्याच्या नंतर ज्ञानोबराय विचार करतात, समाधीची परवानगी मुक्ताईला मागायची नाही, माझी मुक्त मला जाऊ देणार नाही। ज्ञानोबराय सोपान देवांकडे गेले आणि सोपान देवांकडे गेल्याच्या नंतर
समाधीची अनुमती मागताय. समाधीची अनुमती मागितल्यानंतर सुपण देवांनीही माझ्या ज्ञानोपरायणांना समाधीची अनुमती दिली नाही. निवृत्तीनाथांकडे गेले. निवृत्तीनाथांनी माझ्या ज्ञानोपरायणांना समाधीची अनुमती दिली नाही. ज्ञानोपरायण विचार करताय, माझे भावंड मला समाधीची अनुमती देणार नाही. ज्ञानोपरायण मनामध्ये विचार करतात, आता या कोणालाही समाधीची अनुमती मागायची नाही. आणि मनामध्ये विचार करत करत त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचतात. आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलवर असणाऱ्या भगवान परमात्म्याला आवाज देतात. आणि भगवंताला माझे ज्ञानोपरायण सांगतायत, देवा समाधीची अनुमती दे रे देवा. ज्यावेळेस ते शब्द जगाचा चालक मालकण पाहिला, जगाचा चालक मालक रडायला लागला. दादा जगाचा चालक मालक रडतोय, देव रडतोय, भगवान परमात्मा रडतोय. रुक्मिणी आईचे विचार द्या, अहो जगाचा चालक मालक ना तुम्ही, आणि तुम्ही का रडताय? अहो चाले हे शरीर कोणाची असत? अहो ज्यांच्या सत्तेनं सर्व जग चालते असे असणारे तुम्ही भगवान परमात्मा, आणि तुम्ही रडताय? त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना माझे ज्ञानोपरायणचं वर्णन करताना विठ्ठल पंत सांगतायत, रुक्मिणी आई साहेबांना सांगतायत, अगं रुक्मिणी, देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, त्याची ज्ञान संजीवनी जाणत्रय लोक्याची. अगं ज्ञानोपरायणसारखं योगी या जगामध्ये होणार नाही. आणि विठ्ठल पंत रडतायत, भगवान परमात्मा रडतोय. आणि पुन्हा भगवान परमात्मा माझ्या ज्ञानोपरायणांना विचारतोय, ज्ञाना तू समाधी घेणार का रे? ज्ञाना हो देवा मी समाधी घेणार. आणि पुन्हा माझ्या जगाच्या चालक मालकाच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत. देव रडतोय दादा. वाईट वाटलं मनामध्ये, रुक्मिणी आई साहेबांना वाईट वाटलं, आणि ज्ञानोपरायणांच्या समवेत रडत रडत माझ्या जगाच्या चालक मालकानं अलंकापूरमध्ये प्रवेश केला. आणि त्या ठिकाणी संपूर्ण इंद्रायणीच्या परिसरावरती प्रत्येक जण जयघोष करत होता, माझ्या ज्ञानोपरायणांचं नामस्मरण करत होता. देवा नका ना हो जाऊ आम्हाला सोडून, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
संपूर्ण अलंकापूर नगरीवरती ज्ञानोबरांचा जयघोष चाललाय. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच जयघोष, माऊली आम्हाला सोडून नका ना हो जाऊ माऊली. प्रत्येक वारकरी हाच विचार करतोय, ज्ञानोबरांचा एवढा श्रेष्ठ अधिकार आहे आणि माझे ज्ञानोबराय मला सोडून जाणार. मुक्ताईला कुणीतरी आवाज दिला दादा, मुक्ताईला सांगितलं ज्ञानादादा समाधीला चाललाय आणि मुक्ताईनं हंबरडा फोडला, दादा जाऊ नको ना रे सोडून. मुक्ताई धावत गेली, ज्ञानोबरांना कडकडून मिठी मारली आणि रडायला लागली, दादा आई बाबा गेल्यापासून माझा सांभाळ करणारा तूच होत असणार रे दादा, आणि आता तूही जाणार तर मी माऊली कोणाला म्हणायचं. या जगतामध्ये एकच असा पुरुष आहे की माझ्या ज्ञानोबरांना माऊली म्हणून संबोधलं जातं, एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबरांचा आहे दादा. मग विचार करा, संपूर्ण अलंकापूर नगरी त्या ठिकाणी ज्ञानोबरांचा जयघोष करते, प्रत्येक जण विरहाने रडतोय, माऊलींना आवाज देतोय, माऊली माऊली ज्ञान राजा ज्ञान राजा, माऊली माऊली ज्ञान राजा ज्ञान राजा. ज्ञानोबरांना आवाज देत आहेत आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी माऊलींना आवाज देत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि समाधीची संपूर्ण जागा सारवण्यामध्ये आली. एक हात जगाच्या चालक मालकानं विठ्ठल भगवानानं पांडुरंग परमात्म्यानं पकडला आणि एक हात ज्ञानोबरांचा निवृत्तीनाथानं पकडला. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीस. ज्ञानोबराय त्या ठिकाणी दोघांनी एक एक हात पकडला आणि माझे ज्ञानोबराय त्या ठिकाणी समाधीस्थ झाले. बोला पुंडली कबरधारी विठ्ठल. विचार करा, एवढा श्रेष्ठ अधिकार. अहो या जगातून काही लोक आपल्याला जाण्याची वाट पाहतात, तरी देखील आपण जगण्याच्या आशेमध्ये गुंतून पडतो, बरोबर आहे ना. काही लोक आपल्याला म्हणतात आता तू मर, तरी आपण जगतो दादा. पण या जगामध्ये संत असे आहेत की त्यांची खऱ्या अर्थानं उत्तम जीव रे. अहो महाराज सांगतात, ज्या घरामध्ये संप्रदायाचं भजन होत नाही, नामस्मरण होत नाही, ज्या ठिकाणी कीर्तन होत नाही ना, महाराज सांगतात काय थोर पण जाळावे ते. काही किंमत नाही, आजकाल पैशाला किंमत नाही, कशालाच किंमत नाही, फक्त नामस्मरण करा. कारण की संतांनी आपल्याला एवढं सुंदर कार्य दिलंय. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात, जर आपण द्वितीय चरण ज्ञानदेवे रचिला पाया, ओ 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
विचार करा, प्रत्येकानं लक्षात घ्या, आल्यापासून चालू आहे विठ्ठल विठ्ठल भजन, झाल्यानंतर आपण टाळी वाजवायची. अहो, इथं तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात ना, खऱ्या अर्थानं तुमचं भाग्य आहे. का सांगू का? असंच कीर्तनामध्ये येऊन बसायला पण किती पुण्य लागतं, भरपूर काही पुण्य लागतं. तुम्ही काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुम्ही आज कीर्तन श्रवण करताय, कीर्तनामध्ये येऊन बसलाय. सब लोग इस धर्म के मंडप में आना चाहते हैं, सब लोग इस धर्म के मंडप में आना चाहते हैं, लेकिन मेरे भगवान प्रभु, मेरे दत्त प्रभु जिसको इस मंडप में बुलाते हैं ना, वही लोग इस मंडप में आकर बैठ जाते हैं. विठ्ठल म्हणजे किती पुण्य आहे बघा, भगवंताने तुम्हाला बोलवलंय आणि आज या कीर्तनामध्ये दत्तप्रभू, दत्त भगवान या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट होणार आहे. मग तुम्ही कसं बसलं पाहिजे, कसं बरोबर आहे? तुम्हाला काही काम सांगितले का? असं एकदम छान बसा, एकदम टेन्शन फ्री. आता काय तुम्हाला इथं कोणी भांडायला यायचं नाही किंवा काय नाही? आता काही जणांना कीर्तन, आता बाहेर गावी कीर्तनाला गेले, महाराष्ट्रभर कीर्तन करते. एक किस्सा तुम्हाला सांगून जाईल. ज्या वेळेस कीर्तनाला मी मुंबई सारख्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी मी सांगितलं नाव घ्या. काय सांगितलं? नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, असं मी सांगितलं. तिथल्या बाईला काय माहिती, नाव घ्या म्हणजे देवाचं नाव घ्या. तिथली बाई आली आणि मला म्हणली, ताई कीर्तनात किती छान सांगत होता, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. म्हणली मला आता राहवतच नाही. काय म्हणली? मला आता राहवतच नाही म्हणली. मी काय करते, नाव घेऊनच टाकते. मला वाटलं घेईन एखाद्या विठ्ठलाच, एखाद्या रुक्मिणीच, घेईन देवाचं नाव. आली ना माझ्याजवळ, मला म्हणली ताई तुम्हाला म्हणून, कोणचा डायलॉग आहे, तुम्हाला म्हणून सांगते. आली ना माझ्याजवळ, मला सांगायला लागली बघा ऐका उखाना, कसला उखाना घेतला ते, पायरीवर पायरी ऐकताय ना. पतिदेवांना घरी गेल्यानंतर नक्कीच हा उखाना घेऊन सांगा, नाही तुम्हाला जोड्याने हल्ल ना मग माझ्याकडे. पायरीवर पायरी, पायरीवर होता भुंगा, पायरीवर पायरी, पायरीवर होता भुंगा, आणि टिंब टिंबांचं नाव घेते टांग टिंग टिंगा. मी म्हणलं ताई एवढ्या वेळ मी कीर्तन सांगते आणि तुम्ही कीर्तन ऐकून काय घेतलं? म्हटली त्याचं काय झालं, मी बसले होते अंधारात आणि बसल्यानंतर काय झालं, मी काढली मिसरी. आपलं चाललंय कुरकुम पाटस, कुरकुम पाटस, कुरकुम पाटस. म्हणली कधी स्टॉप लागतो ह्याचीच मी वाट बघत होते. विठ्ठल असं कोणी नाही ना इथं अंधारातले वगैरे, नाही ना, तिथं तिथलं सांगते मी. मन मंदिरा गजर भक्तीचा.